तर देवेंद्र फडणवीसांनी काल विधानसभेत आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. यामध्ये त्यांनी माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर बेनामी बेहिशेबी मालमत्ता कमावल्याचा आरोप केलाय. यात बारामतीमधल्या विविध मालमत्तांचा समावेश आहे असं फडणवीस म्हणतात. बागवान यांच्या बारामतीमधल्या नीलम पॅलेस हॉटेलजवळनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगतनं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पुन्हा एकदा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि त्यामध्ये बारामतीचे निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावरती बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केलेला आहे. हे नीलम पॅलेस हॉटेल आहे जे इसाक बागवान यांच्या मालकीचं आहे. बारामती फलटण रस्त्यावरील धवान चौका येथील मुख्य चौकामधील धवान चौकाला लागूनच असलेलं हे नीलम पॅलेस हॉटेल. आणि याचसोबत बारामतीमध्ये विविध ठिकाणी बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी केला आणि सोबत त्याला ते आरोप करताना त्यांनी आधार दिला आहे. इसाक बागवान यांचे बंधू निसार बागवान यांनी एक कंप्लेंट दाखल केली. त्याच्यामध्ये बारामतीमध्ये विविध ठिकाणी बेहिशोबी मालमत्तेवर कमवल्याचा आरोप निसार बागवान यांनी इसाक बागवानवर यांच्यावरती केलेला आहे. बारामतीमध्ये 16 हेक्टर म्हणजे साधारणतः 42 एकर जमीन बिगर शेती जमीन ही बेहिशोबी कमवल्याचा आरोप निसार बागवान यांनी इसाक बागवान यांच्यावरती केलेला आहे. सोबतच अशोकनगर बारामतीतील अशोकनगर येथे देखील बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केलेला आहे. सोबतच MIDC मध्ये भाडेतत्वावर पियाजो कंपनीमध्ये गाड्या लावल्याचा देखील आरोप निसार बागवान यांनी इसाक बागवान यांच्यावरती केलेला आहे. एकंदरीत जर ही जर संपूर्ण मालमत्ता बघितली किंवा या संपूर्ण मालमत्ता जे कुठे आहे तर ती विविध ठिकाणी बारामतीच्या विविध ठिकाणी आहे आणि याची किंमत ही काही कोटींच्या घरात जाऊ शकते. कारण हा जो अशोकनगरचा एरिया असेल किंवा इंदापूर रोडची जमीन असेल हा संपूर्ण एरिया हा एक उच्चभ्रू वस्तू मानली जाते. याची किंमत देखील काही कोटींच्या घरात जाऊ शकते असल्याची चर्चा बारामतीमध्ये आहे. आता जो काल देवेंद्र फडणवीस यांनी जो आरोप केलेला आहे याची चौकशी होते का आणि या चौकशीमधून समोर काय येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत जे प्रकरण दिसतंय जो आरोप केलेला आहे तो बारामतीमध्ये विविध ठिकाणी मालमत्ता कमवल्याचा बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी माजी पोलीस अधिकारी इसाक बागवानवरची यांच्यावरती केलेला आहे. आता यातून पुढे काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.